सिडकोच्या वतीने कामोठे येथील सेक्टर 21 येथे सिडको समाजसेवा केंद्र हे समाज मंदिर उभारण्यात आले आहे. या समाज मंदिराचे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आलं. हे समाज केंद्र सुरू झाल्याने सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या वचनांची आणखीन एक पूर्तता झाली आहे. सिडकोतर्फे कामोठे येथील सेक्टर 21 भूखंड क्रमांक 67 येथे विकसित करण्यात आलेल्या समाज मंदिर इमारतीच्या तळमजल्यावरील कक्ष हे बहुउद्देशीय सभागृह, दोन ग्रीन रूम, पॅन्ट्री याकरता, तर पहिल्या मजल्यावरील कक्ष हे सांस्कृतिक वर्ग, लहान मुलांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम, प्रशिक्षण कक्ष, दोन वैद्यकीय कक्ष याकरिता राखीव असणार आहेत. तर दुसऱ्या मजल्यावरील कक्ष हे वाचनालय, उपक्रम कक्ष, अंतर्गत खेळ याकरिता राखीव असणार आहेत. या समाज मंदिराच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चोतमोल, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विकास घरत, नगरसेविका अरुणा भगत, कुसुम म्हात्रे, भाजप नेते प्रदीप भगत, चंद्रकांत कडू, रवी जोशी, भाऊ भगत, महेंद्र भोपी, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.